जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 17 जागांसाठी 35 उमेदवार रिंगणात असून मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली। यामध्ये ग्रामपंचायतसाठी मतदारसंघाच्या 4 जागा, व्यापारी मतदारसंघाच्या 2 जागा तर सोसायटी मतदारसंघाच्या 11 जागांसाठी मतदान पार पडले। तालुक्यात 6 ठिकाणी मतदान केंद्र तयार करण्यात आले होते। यामध्ये जामनेर, पहूर, शेंदुर्णी, नेरी, फत्तेपूर, वाघारी या ठिकाणी मतदान केंद्रावर सोसायटी मतदारसंघातील 1174 मतदार, ग्रामपंचायत मतदारसंघातील 1027 मतदार, व्यापारी मतदारसंघातील 592 मतदार यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। मतदान हे 35 पैकी 17 उमेदवारांचे भाग्य ठरवणार आहे। तर यावेळी जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे व पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांचा चोख बंदोबस्त होता। या निवडणुकीत भाजप प्रणित सहकार पॅनल व महाविकास आघाडी शेतकरी विकास पॅनल यांच्यात चुरशीचा सामना आहे। तर काँग्रेसचे एकमेव उमेदवार परिवर्तन पॅनल माध्यमातून स्वतंत्र निवडणूक लढवित आहेत। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JVN News ॲप डाउनलोड करून JVN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।